चातुर्मासाचं अनन्यसाधारण असं महत्व आहे। निमित्तविधीमध्ये बहुते मिळती एकत्र एक भोरा भाग्याचं लक्षण। जेव्हा बहुतांचा मेळा एकत्र येतो त्यावेळेस वेगवेगळ्या गुणांनी परमेश्वराचं अर्चन केल्याचा आनंद आपल्याला पाहायला मिळत असतो, अनुभवायला मिळत असतो। कारण या परमार्गामध्ये वेगवेगळ्या गुणांनी अलंकृत असणारे साधक आहेत। आपण पाहतो कोणी ज्ञाते, कोणी विरक्ते, कोणी सेवके, कोणी भजके, कोणी कर्णस्वरूप, कोणी क्रियाकुशल असतात। खाऊ घालण्यामध्ये असेल, खाण्यामध्ये असेल, देण्यामध्ये असेल, घेण्यामध्ये असेल, या सर्व प्रक्रियेमध्ये आपण निमित्तविधीमध्येच हा आनंद अनुभवू शकतो। देशाच्या शेवटी झाडातळे जन्म क्षेपणारा किंवा नित्यकी एकांकी अटन करणारा या साधकाला हा आनंद अनुभवायला मिळत नाही। आणि नित्यकी मिळलेल्या पुरुषाला निमित्तविधी हा उजळण्यासाठी हा एक महत्वपूर्ण विधी असतो की परमार्गामध्ये ईश्वरार्चन करण्यासाठी आपली सामग्री ईश्वराच्या उपयोगी कशा पद्धतीने उपयोगी लावता येईल यासाठी हा निमित्तविधी चार महिन्यामध्ये, आठ महिने अटन झाल्यानंतर चौमास एकत्र राहून धर्मवार्ता करावी, विचारांची आचारांची देवाणघेवाण करावी, आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला द्यावं, दुसऱ्याचं जे गुणात्मक मूल्य आहे ते आपल्या अंगी उतरवावं। आचाराविचाराची देवाणघेवाण करत असताना त्याचा धर्म आपल्या हृदयी यावा, त्याचा त्याग, त्याने त्याग कसा केलाय, त्याचा परिच्छेद कसा आहे, त्याने मन इंद्रिय वासनेला कसं संयमित केलेलं आहे, हे सर्व आपल्याला पाहायला मिळतं, अनुभवायला मिळतं। आणि तो आदर्श आपल्या जीवनामध्ये घेऊन आपल्याला ईश्वर जवळ करता येतो। मार्गोमार्गी या कालखंडामध्ये विविध उपक्रमाने एक ईश्वर अर्चन केलेलं आहे। मला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की आपल्या परिवारामध्ये, ब्रह्मविद्या परिवारामध्ये सर्व गुणांचे पुरुष आहेत। जेवढे स्वामींना अभिप्रेत आहेत त्या सर्व गुणांचा या ठिकाणी आपल्याला एकत्र मेळा दिसतो। सेवेच्या रूपाने असेल, भजनाच्या रूपाने असेल, क्रियेच्या रूपाने असेल, आत्मसंयमनाच्या रूपाने असेल, विधी अलंकृतता असेल। आपण पाहिलं की सर्वसामान्यपणे आजकाल तंत्रज्ञान जमाना आहे। उदाहरण दाखल सांगतो मी, असं प्रत्येकाचा तपस्वीत्वाचा गुण मी या 3 दिवसात प्रत्येकाच्या ठाई पाहिला। एकाच अवस्थेमध्ये बसणारे साधक माझ्या कुटुंबामध्ये आहेत। स्मरण करताना त्यांच्या डोळ्यातले अश्रू मी स्वतः पाहिले आणि अनुभवले। जो गुण माझ्याकडे नाहीये परंतु तो आपल्या गुरुकुळामध्ये आहे। मला काही परमार्गी बसता आलं नाही परंतु परमार्गी बसणारे साधक मी इथे अनुभवले। एखाद्या परमप्रीतीच्या शब्दाने परमार्ग जोडल्या जाण्याचा आजकाल तंत्रज्ञानात आपण पाहतो, व्हॉट्सअपच्या माध्यमाने एखादा चांगला परमप्रीतीचा शब्द की जो एखाद्याच्या जीवनात परिवर्तन करून जाऊ शकतो असे साधक आपल्या परमार्गामध्ये पाहिले। लेखणीच्या रूपाने असो, वक्तृत्वाच्या रूपाने असो, आता आपण पाहिलं की तो न दिसे कोठे, किती निरागस भाव आहेत। मग या माझ्या परिवारामध्ये असे विविध गुणांचे आहेत। आता आपण इथे बसतो, कोणी तिकडे स्वयंपाकघरात भांडी घासतो, कोणी तिकडे मंदिराची व्यवस्था सांभाळतो,
दिसणाऱ्यापेक्षाही न दिसणारा साधक हाच ईश्वराला जास्त आवडणारा असतो. कि त्या निष्काम भावनेने ईश्वर अनुलक्ष करून कोणीतरी चांगलं म्हणावं यापेक्षा ईश्वराने ती सेवा स्वीकार करावी हे सर्वात मोठं म्हणजे. आणि जी सेवा जे कार्य परमार्गाला आवडतं गुरु निमित्ताला आवडतं ते निश्चितच ईश्वराला आवडत असत. आणि म्हणूनच या प्रत्येक वर्षीच्या एका आंघोळीनंतर नवीन पुन्हा एकदा उर्मी घेऊन मी कुठे थांबलो किंवा मी कुठे अपुरा पडलो ते सिंहावलोकन करीत पुन्हा एकदा आपण नवीन ऊर्जा घेऊन नवीन दिशा घेऊन वेगवेगळ्या गुणांनी वेगवेगळ्या विधींनी अलंकृत व्हायचं असतं. जे मला मागच्या चातुर्मासात नाही साधलं, मी शास्त्राध्ययनात कमी पडलो असेल, मी स्मरणात कमी पडलो असेल, मी सेवेत कमी पडलो असेल, मी हा त्याग नाही करू शकलो, मला माझा क्रोध नाही जिंकता आला, मला माझा राजस गुण नाही सोडता आला, मी त्रिगुण सत्वापासून नाही बाजूला झालो, मी संबंधियामध्ये जास्त आसक्ती राहिलो, मी घराला चिकटून बसलो, मी निरंतर अलिमनात अडकलो. प्रत्येक माणसाने जेव्हा आज स्वतःमध्ये डोकून पाहिलं तेव्हा कुठे ना कुठेतरी कारण माणूस आहे. आम्ही तर म्हटलं की दररोज एक चूक करायला काय हरकत नाही, झालेली चूक पुन्हा होता कामा नाही याची काळजी आपल्याला असली पाहिजे. माणूस म्हटलं की ते चुकणारच ना, दररोज चूक आपल्याला काय हरकत नाही. परमेश्वर एवढा दयाळू आहे, एवढा मयाळू आहे, उपसाने संबंधातील ऐसा जीवचिन्ह आहे ना. आणि मग झालेली चूक पुन्हा होणार नाही. मागेलाची रेग, मागची रेग काढता येत आहे की ठीक आहे काल नाही जमलं ते आज जमलं पाहिजे, मागच्या चतुर्मासात नाही जमलं ते या चतुर्मासात जमलं पाहिजे, मला सर्व गुण अलंकृत होत आलं पाहिजे, सर्व गुण माझ्याकडे असलं पाहिजे. मी माझा अनुभव सांगतो की मला आम्हाला या प्रकारचं वातावरण सगळं मिळालं नाही जे माझ्या ठिकाणी सर्व गुण मला आले नाहीत. मला कुरण चालवता यायचे नाही आणि मग मला कुरण चालवायची इच्छा असायची पण शरीर असं म्हणजे अनुपयोगी. हातात कुराड घेतली किंवा टिकाव घेतला की अगोदरच घाम याचं सगळं शरीर लागवायचं आणि मग ते जमायचं. पण गुरु असे होते की ज्यांनी आमच्याकडून ते करवून घेतले. इथे परमार्गामध्ये सुद्धा तुमची इच्छा नसताना सुद्धा उठवणारे आहेत, तुमची इच्छा नसतानाही वाजणारे आहेत, तुमची इच्छा नसतानाही करवणारे आहेत. मग ते शास्त्र असेल, सेवा असेल, विधी असेल, योगायोगाने तुम्हाला हा सगळा समागम प्राप्त झालेला. आणि म्हणून आजच्या या नवीन चतुर्मासाच्या नवीन पर्वामध्ये आपण वेगवेगळ्या